नहीं वाह आज अगदी छान मूड आहे. का असू नये छान? अरे खूप दिवसांनी हसताना पाहिलं तुला. बॉबी भेटला का? त्याला कुठे वेळ आहे माझ्यासाठी, आणि तो काय माझा एकमेव मित्र नाहीये. ओके बाबा, त्या दिवशी मारे भाषण दिलंस बॉबीला सोडून कधी जाणार नाही म्हणून वाटलं. मी जाणार नाहीच आहे, पण मी स्वतःला कुणावर इम्पोजही नाही करणार. त्याला माझी गरज लागली तर मी आहे, नाही लागली कूल. मला तर काय बाबा तुझं कळतच नाही. ताई, मी आता मोठा झालोय, शहाणा झालोय. मला एक गोष्ट कळून चुकली आहे की ह्या आनंदवना बाहेरही एक मोठं जग आहे वेटिंग टू बी एक्सप्लोअर्ड. आणि ते तुला खुणावतंय, हाका मारतंय. येस, वेळ आहेस. आणि आईबाबांनी इतक्यांदा विचारलं सुट्टीला येणार का, तेव्हा नखरे केलेस. आणि तू? मला काहीच प्लॅन करता येत नाही, इम्पॉसिबलच असतं. कधीही कुठचंही काम निघू शकतं. पण मी जाणार आहे अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, युरोप, चायना, जपान, एव्हरीवेअर. आणि बॉबी म्हणाला ऑस्ट्रेलियाहून नवरा आणू का, तर म्हणे फॉरेनचा नवरा नाही. मी बाबांना फोन करतोय, तिकीट पाठवा सांगतोय. आत्ता पाठ असेल तिथे. काकू, काही चिठ्ठी चपाटी वगैरे काहीच ठेवलं नाही त्यांनी माझ्यासाठी. पण जाताना तुमच्याशी फोनवर बोलणं झालं असं म्हणाली अनु मला. नाही, ते झालंच हो, फोनवर बोलणं झालं. पण काही पत्रबित्र ठेवेल अविनाश असं वाटलं होतं. अहो, थांबणं शक्य होतं तितके दिवस थांबले, पण जाणंच भाग पडलं तेव्हा जावं लागलं. पण जाताना वाईट वाटलं हो त्या नाही. काकू, मुलं काही म्हणाली का, म्हणजे माझी भेट झाली वगैरे? झाली का? हा, म्हणजे अशीच आपले झाली इतकंच. बर, तुमची ट्रीप कशी काय झाली? नाही म्हणजे गेल्याचा काही फायदा झाला का? काय फायदा होणार, 25 वर्षात एका घरात राहून जे जमलं नाही मला, ते काय मी 15 दिवसात करणार आहे. नातवाला म्हटलं चल तिकडे इंडियात बघ तुझं काय काय आहे ते, म्हणाला आय कम एज टुरिस्ट, I'll just have a look at India. अहो, आमच्याकडे पाठवा त्याला, खेळेल, बागडेल, हुंदडेल पोरांच्या बरोबर. बागडेल? निरोप सांगतो तुमचा, बाकी तो जे काय करेल ते. तुमची तब्येत बरी नाही का बॉबीराव? अहो, झालं ते विसरा आता सगळं. हो, ते झालंच. आनंद म्हणलं काय झालंय काय? सगळं एकदम असं शांत शांत काय? अहो, गेले काही दिवस असंच चाललंय. मुलांचं बागडणं कमी झालंय, गंभीर चेहरे करून फिरतायत. नाही म्हणजे सांगण्यासारखं काही असेल तर सांगतील. हं, आता तुम्ही आलात बॉबीराव, आता पुन्हा सुरू होईल पहिल्यासारखं उंदडणं. बघू. 405 मध्ये गेला होता?
नाही गेलो. म्हटलं आधी तुम्हाला भेटावं, काय हाल अहवाल, मुलांची बघावी, रागरंग बघावं. तशी मुलं भेटली, आली होती हो सकाळी बिचारी. काकू, मी त्यांना घरात नाही घेतलं. म्हणजे अनिरुद्ध होता घरात, म्हटलं त्याला आवडेल न आवडेल. घर तुमचं, मित्र तुमचे, मग वागावं जरा आपल्या मनासारखं. काय होत, अहो सवयच कुठे स्वतःच्या मनाप्रमाणे वागायची. आणि मागून मागून कोणाकडे मागणार हो, त्याच्याकडे. बर, त्याला हवं तेच तो देतो, आपल्याला पाहिजे ते देतोच असं नाही. मी सुद्धा काही कमी हट्टी नाही. मी सांगितलं त्याला, तू वाटेल ते दे, मी आनंदाने स्वीकारेन. मला हे तुमचं पटत नाही. हा बर, अनुचा फोन आला तर तिला काय सांगू? नाही नको, मी करीन तिला फोन. कर नाही तर सांगा 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 म्हणा. बॉबीचं ठीक आहे, व्यवस्थित आहे, तिकडे सुद्धा सगळं व्यवस्थित आहे म्हणा. आणि म्हणा या, आता या, पुरे झालं. लष्करच्या भाकऱ्या बाजूनं पुरे झालं म्हणा. इथे सुद्धा माणसं आहेत, त्यांचा सुद्धा अभ्यास करा जरा म्हणा. बरं वाटतं त्यांना सुद्धा. सांगेन, मुद्दाम सांगेन. वय झालेत म्हणा आता त्यांची सुद्धा. शिवाय हजार प्रॉब्लेम्स, कधी काय होईल सांगता येत नाही. हे असलं काय मी सांगणार नाही, सांगून ठेवते. नका सांगू काकू, नका सांगू. पण आहे हे असं आहे. कधी काय होईल. हो, वुड यू माइंड? काय करतेस? स्क्रिप्ट लिहिते. कुठे? माझा फ्लो तुटलाय. आणि जेव्हा एखादी गोष्ट फ्लो होत नाही ना, तेव्हा मला कळत कि ती अजून कच्ची आहे. आता लिहिण्यात काय पॉइंट नाही. आणि तुला काम आहे म्हणून माझे फ्रेंड्स येत नाहीत. ते माझे सुद्धा फ्रेंड्स आहेत बरं का, प्लीजच. थँक गॉड तुला तसं वाटतं. पण केव्हा ना केव्हा तरी ते यायचे थांबतीलच. नो. तू नो असं म्हणून काय होणार आहे? जे लाईफ इज नॉट अ पिकनिक. आई बाबा पहिल्यांदा गेले तेव्हा आनंदवन कसं होत आणि आत्ता कसं आहे? प्रत्येक गोष्ट बदलली आहे. किती जण ऍड झाले, किती गेले. हे सगळं टेम्पररी आहे. मी तेच म्हणते. नाही, हे बदल, हे बदल टेम्पररी आहेत. आई बाबा परत येतील, बॉबी पूर्वीसारखा होईल, अनिरुद्ध परत जाईल. पण लीना सासरी गेलेली असेल आणि कदाचित मी पण. हे सगळं घाणेरड आहे ग. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट इट. दॅट्स लाईफ बेबी. काउंटडाऊन सुरू. छे, इतक्यात नाही, बी एस सी करायलाच पाहिजे.
या माणसाने मला ही माहिती दिली तो सुद्धा अनुकाकूसारखंच म्हणाला. कशासाठी आर्मीत जायचंय? किती शिकलास? म्हटलं 12वी करून घरी बसलो. तर भडकला, म्हणाला अभ्यास जमत नाही म्हणून आर्मीत जायचं असेल ना तर घरी जा. लढाई करण्यासाठी डोकं लागतं, शिस्त लागते, तब्येत लागते. म्हटलं तसं नाही हो, अहो देशात काय चाललंय आणि आपण इकडे काय टाइमपास करत बसलोय. खरोखरच असं काहीतरी करायचंय ना की ज्यांनी जास्तीत जास्त लोकांना मदत होईल. असं काहीतरी करायचंय की ज्यांनी आपण खरंच काहीतरी करू शकू, आपल्या हातून असं काहीतरी वेगळं व्हावं असं वाटतंय. तर त्यांनी हे फॉर्म्स दिले. ताई, तुला माहिती आहे सगळे फ्रेंड्स काय येत नाहीत? आपला ना फ्लो तुटलाय, आपल्या लाईफमध्ये सगळं बदललंय. तर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे. BSc, त्यानंतर CDS एक्झाम्स, त्यानंतर मेडिकल्स आणि त्यानंतर IMA देहरादून. 1.5 वर्ष तोपर्यंत तुझा इंटरेस्ट टिकला तर. नाही मॅक, बघ मी जितका जास्त विचार करतो ना तितकं मला असं वाटतं की आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे. पेपर वाचायला ना की डोकंच फिरतं रे. अनुकाकूला मेल केलीस? करणार आहे. राहुल, पण दुसऱ्याच्या सल्ल्याने किती दिवस चालणार? ए राहुल, तरी विचारायला तर पाहिजेस ना. अरे पण आपल्याला पण आपण काहीतरी करायला पाहिजे ना राहुल. अरे राजा 11 वाजून गेले, आईला फोन केलास का? करतो काकू. नाही, तुला राहायचं असेल तर इथे राहा तू, पण आईला लवकर फोन कर ना बाबा. राहुल, राहा ना. नको. मी काय म्हणतो तू राहाच. नाही नाही नको, सकाळी 5 वाजता उठायचं आहे, 6ची पहिली बॅच आहे. अजून किती दिवस काम चालणार आहे तुझं? बघूया काकू. कॉलेज जॉईन करतोय हा? करता आला ना तर दोन्ही करीन. घरी सगळं बरं आहे ना? असेल, मी जास्त चौकशी नाही करत. आई बरी आहे ना? हो. बिल्डिंग मध्ये मुलांशी भांडण वगैरे नाही? तुम्ही दोघं दोघंच फिरताय म्हणून विचारते. बाकी सगळं शांत आहे. बॉबीराव पण विचारत होते. तुला भेटलेला कधी? अरे आज दुपारी येऊन गेले ना. अरे आपल्याकडे? आम्हाला घे. अरे चौकशी करत होते. म्हणाले आनंदवन एवढं उदास का? मी म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही आलात ना. आता बघा सगळं, जरा भेटून या त्याला. आता जाऊया, चला पटकन जाऊन येऊया. अरे नको, वाजले बघ किती. उद्या बघू. उद्या बघतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही अजून. भांडण वगैरे झालंय का सांगा ना? अजिबात नाही झालेलं. उद्या बघ, उद्या सगळे एकत्र असतील. हा सगळ्यांना कामं होती ग, कामं. मी पण याच्यावर धोबी तलाव लागेल. चल काकू, काकू गुड नाईट. चल गुड नाईट. चल रे, चल उशीर. गुड नाईट, गुड नाईट. चल भरी आहेस ना तू. सुचलं? अरे हेच तर सांगायला हवं सगळ्यांना. बघ आता माझा सीन कसा झरझर झरझर फ्लो होतो. सत्य ये. ते बघा, आले सगळे फ्रेंड्स. ए डोंट टेल मी लीना. मी तर कुठे? अरे आहे ना. मला तुला माझी साडी दाखवायची होती, नवीन टॉप आवडली. झालं, आता जरा कुठे लिहायला बसणार होते तर आल्या मॅडम लगेच. आणि ही म्हणे माझी सख्खी मैत्रीण बरं का. मी काय म्हटलं, आत्ता काका काकू गेलेत, दोघे उदास बसला असाल, जरा वातावरण प्रसन्न करून सोडावं.
तर नाही. शिवाय बॉबी सुद्धा आता आपल्याला पारखा झालाय ना. ए लीना, अगं तुला कळतंय का तू काय बोलतीयस? कशाला तू असा ओघड ओघड बोलायला जातेस? मला काहीच समजत नाही, तू सारखी मला घालून पाडून बोलत असतेस आणि तरी सुद्धा मी तुला इथे भेटायला येते. तू समीरही मला घालून पाडून बोलत असतो आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे. का काय पेडे साखरपुड्याचे? सासूबाई म्हणाल्या एवढं आनंदवन आनंदवन करत असतेस, कोणी सुद्धा आलं नाही साखरपुड्याला, म्हणून त्यांनी खाऊ पाठवलाय. आज कोणी सुद्धा कसं आलं नाही इथे? ए मी आहे ना. क्लास. आणि साडी सुंदर. आले रे. डिब्या येऊन गेला रे तुझ्याकडे. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. येस. माय नेम इज अँडी. अँडी अनिरुद्ध. ओ हाय अनिरुद्ध. ओ यू थिंक इट्स ओके टू साइन ऑन दिस? हां, कुरियर पत्र वगैरे आहे का? माहित नाही, मी घेतलं नाही. आय वॉज शुअर आय शुड. ओके नो प्रॉब्लेम, मी करू का सही? प्लीज. कुठे? थँक यू. थँक्स. नॉट अट ऑल. बॉबी कुठे आहे? बॉबी तुझे आजोबा. ओ यू कॉलिंग बॉबी? सॉरी. कूल, नॉट माय प्रॉब्लेम. तुला मराठी येतच नाही का? येत ना, ऑफकोर्स. जय, ओळख बघू हा कोण आहे. अनिरुद्ध. हाय, हाऊ डू यू डू, नाईस मीटिंग यू. जय. अनिरुद्ध. अँडी. Be seeing you. All right? Yeah. Hey, Yena, come join us. Come, please. Yeah, come.